चला तर मग आपण आता लाख आणि कोटीच्या गप्पा मारूयात लाख आणि कोटी हे शब्द व्यवहारात आपण ऐकले असतीलच की म्हणजे काही जण गाड्या घेताना कार जीप अशी खरेदी करताना त्याची किंमत काही लाखांमध्ये असलेली तुम्ही ऐकली असेलच आणि सोबतच थोडंसं मोठं आणि महागचं घर असेल तर तुम्ही त्याची किंमत अगदी कोटीपर्यंत ऐकली असेल पण प्रत्यक्षात हे लाख म्हणजे नेमके किती असतात कोटी म्हणजे नेमके किती आणि या लाख आणि कोटींचा परस्पर संबंध काय असतो याला समजून घेऊयात आणि हे करत असताना आपण सुरुवात छोट्या संख्येपासून करूयात चालेल शंभर। शंभर यालाच आपण शतक असंही म्हणतो आणि अक्षरामध्ये आपण अशा पद्धतीने लिहितो मग आता जर आपण या शंभरलाच दहाने गुणलं तर हीच संख्या होईल एक हजार आणि यालाच आपण हजारचं घर देखील म्हणतो आता याच्याही पुढे जाऊन आपल्याला मोठ्या संख्या पाहायला मिळतात म्हणजे बघा हा या हजारला परत एकदा दहाने गुंततो त्यावेळा ती संख्या होते दस हजार पण मग याही पुढे जेव्हा आपण याला दसपटीने वाढवतो म्हणजे बघा या दहा हजारला परत जेव्हा आम्ही दहाने गुणाकार करतो किंवा याची दसपट करतो तेव्हा बनणारी ती संख्या असते एक च्या पुढे पाच शून्य असणारी लाख आता या लाखामध्ये आणि या हजारामध्ये काय संबंध आहे तोही पाहून घेऊ जसं आपण आता बघितलं शंभराचे दसपट म्हणजे हजार हजाराचे दसपट तर ते दहा हजार बनतात मग अशा दहा हजाराची दहा पट म्हणजे लाख जरी असेल तरी हजाराच्या पटीमध्ये लाखाचा विचार आपण करूयात बरं का म्हणजे बघा हा मी या ठिकाणी लिहितोय एक लाख हजाराची शंभर पट केली की लाख बनतात म्हणजेच आम्हाला असं विचार करायचा आहे की एक लाख बरोबर किती हजार हा एक लाख बरोबर किती हजार हजार त्याची दसपट त्याची दसपट म्हणजे हजाराची शंभर पट केली म्हणजे शंभर हजार म्हणजे एक लाख की एक लाख रुपये करण्यासाठी हजार रुपयांच्या किती नोटा घेणार आपण एक लाख रुपये करण्यासाठी हजाराच्या शंभर नोटा घेणार म्हणजेच आमची एक लाख रुपये रक्कम तयार होईल आता अशाच पद्धतीने आपल्याला पुढचा देखील विचार करायचा बरं का दहा लाख म्हणजे किती असणार ते कहायचं हा आता बघा आपण एक लाखापर्यंत आलो आता याची दसपट केली की, की दहा लाख होतात हे आपल्याला माहिती आहे म्हणजे आपण आता ह्या एक लाखाला जर त्याची दसपट केली किंवा दहाने नि गुणलं तर, तर होणारी रक्कम ही दहा लाखाची आणि हे दहा लाख रुपये इथे दिसत आहेत आता या दहा लाखाची देखील दसपट आपण केली तेव्हा एक कोटी रक्कम तयार होते अशा पद्धतीने आपण कोटीपर्यंत जातो आता याच वेळेला आपण एक लाख बरोबर शंभर हजार एक लाख बरोबर हजाराच्या शंभर नोटा असं जसं म्हटलं तसंच दहा लाख म्हणजे किती हजार असणार आहेत ठीक आहे तर मग दहा लाख म्हणजे किती हजार तर बघा हा दहा लाख म्हणजे इथे आहेत आपण आणि या स्टेज पर्यंत आपल्याला एक वेळा दोन वेळा आणि तीन वेळा आपण दहाने आहे अर्थात या हजारच्या पुढे एक दोन तीन शून्य असणार किंबहुना आपण असं म्हणू शकतो की हजारच्या वेळेला दहा गुणले दहा शंभर शंभर गुणले दहा हजार 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 दहा लाख म्हणजेच हजार हजार असणार आहेत आणि यालाच आपण नोटांच्या स्वरूपात असं सांगू शकतो की दहा लाख रक्कम करायची आहे आणि आमच्याकडे केवळ हजाराच्याच नोटा असतील दहा लाख रुपये करण्यासाठी हजारांच्या किती नोटा घ्याव्या लागतील तर हजारांच्या हजार नोटा घ्याव्या लागतील मग आता आपण या कोटीकडे बोलूयात बरं का एक कोटी म्हणजे किती असणार आहेत याचा देखील आपण विचार करूयात हजारांमध्ये एक कोटीचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा हा आधी तर एक कोटी, कोटी बरोबर किती हजार तर हजारपासून आपण एक दोन तीन चार वेळा आपण दहाने गुणलाय अर्थात एक कोटी बरोबर दहा हजार हजार बघा हा दहा दहा शंभर शंभर दहा हजार आणि हजार दहा दहा हजार म्हणजेच एक कोटी एक कोटी रक्कम होण्यासाठी आम्ही हजाराचे दहा हजार नोटा घेणार आहेत आणि म्हणून नोटांच्या स्वरूपात आपण आता बोलत असू तर आपल्या असं काम करता येईल एक कोटी बरोबर हजाराच्या दहा हजार नोटा घ्याव्या लागतील मग आता अशाच पद्धतीने आपल्याला एक कोटी बरोबर किती लाख याचा विचार करायचा म्हणजे आता एक कोटी आणि लाख यांचा संबंध शोधायचा हो आहे ठीक आहे एक कोटी बरोबर किती लाख रुपये आता कोटी आणि लाखाचा संबंध जोडायचा आहे तेव्हा आम्हाला कळतं की गुणिले दहा आणि गुणिले दहा करतोय आपण अर्थात एक कोटी बरोबर दहा दहा शंभर शंभर लाख रुपये असणार आहेत म्हणून आता या ठिकाणी आपण असं लिहू शकतो की एक कोटी बरोबर शंभर लाख आणि यापूर्वीच आपण पाहिले एक लाख बरोबर शंभर हजार एक कोटी बरोबर शंभर लाख आणि एक लाख बरोबर शंभर हजार आताच्या व्हिडिओतनं आपल्याला एक महत्वाचा मुद्दा कळाला बरं का की एक कोटी बरोबर शंभर लाख आणि एक लाख बरोबर शंभर हजार अशा पद्धतीने आपण लाख कोटी या मोठ्या मोठ्या संख्यांची ओळख आज करून घेतली आहे आणि त्यासाठी आपण शंभर हजार दहा हजार या सगळ्या छोट्या छोट्या संख्यांपासनं त्यांचा संबंध कसा तयार होतो हे शोधलं आहे